कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका। उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विज्ञान मधलं अनुवंशिकता आणि उत्क्रांती हे प्रकरण उजळणीसाठी म्हणून बघणार आहोत। यातील महत्त्वाचे पॉइंट्स परीक्षेच्या दृष्टीने फक्त आपल्याला बघायचे आहेत। खरं तर या प्रकरणाची सुरुवात मागच्या प्रकरणापासूनच होते, जिथं आपण पुनरुत्पादन, ज्या पुनरुत्पादनाचे दोन प्रकार लैंगिक आणि अलैंगिक पुनरुत्पादन यांचा अभ्यास केलेला आहे। अलैंगिक पुनरुत्पादनामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात किंवा ठळक संततीमध्ये काही फरक निर्माण झालेले दिसतात आणि हे जे फरक निर्माण होतात याचं कारण असणारी ही अनुवंशिकता, की ज्या अनुवंशिकतेमुळे संततीमध्ये पालकांच्या तुलनेमध्ये फरक निर्माण झालेले हे आपल्याला बघायला मिळतात। मग अनुवंशिकता म्हणजे काय? तर पालकांमधील असणारे गुणधर्म हे संततीमध्ये वाहून नेण्याची जी प्रक्रिया आहे किंवा वाहून नेले जातात, ज्याला इथं म्हटलं जातं अनुवंशिकता। आता या अनुवंशिकतेमध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याचदा पालक आणि त्यांचं पाल्य किंवा संतती यांच्यामध्ये सूक्ष्म का असेना पण फरक आपल्याला दिसतो, काही ठिकाणी तर फार मोठ्या प्रमाणात फरक आपल्याला बघायला मिळतो। हा जो भेद आहे, हा भेद म्हणजे काय? तर पालक आणि संतती यांच्यामध्ये गुणधर्मामध्ये जर भिन्नता निर्माण झालेली असेल तर ज्याला आपण भेद असं म्हणतो। अनुवंशिकता हा जो भाग येतो, ज्या अनुवंशिकतेचा अभ्यास जीवशास्त्राच्या एका विशिष्ट शाखेमध्ये केला जातो, ज्याला म्हटलं जातं अनुवंशिक शास्त्र, त्याची अगदी सविस्तर व्याख्या बघायची झाली तर अनुवंशिकतेचा अभ्यास, शास्त्रोक्त अभ्यास आणि भेद किंवा भेदाशी संबंधित असणारे घटक यांचा सविस्तर अभ्यास जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये केला जातो, ज्या शाखेला इथं म्हटलं जातं अनुवंशिक शास्त्र, आणि त्यामध्ये महत्त्वाचे शास्त्रज्ञ येतात। मेंडेल हे शास्त्रज्ञ की ज्यांना अनुवंशिक शास्त्राचे जनक असं म्हटलं जातं। तर मेंडेल या शास्त्रज्ञाने सुरुवातीला अनुवंशिकतेसाठी काही प्रयोग केले, याच्यातले दोन महत्त्वाचे प्रयोग हे आत्ता आपल्याला बघायचे आहेत। त्यांनी वनस्पतीची निवड केली, ती वनस्पती होती वाटाण्याची वनस्पती, आणि वाटाण्याच्या वनस्पतीची निवड करत असताना वाटाण्याच्या वनस्पतीचे काही गुणधर्म त्यांनी विचारात घेतले, की त्या वनस्पतीमध्ये काही उंच ठेंगू वनस्पती आढळतात किंवा त्याच्या ज्या बिया लागतात त्या गोलाकार असतात, सुळकुतलेल्या असतात, पांढऱ्या जांभळ्या रंगाची फुलं आढळतात, अशी विविधता त्या वनस्पतीमध्ये जी बघायला मिळते, आणि त्यासाठी त्यांनी या वाटाण्याच्या वनस्पतीची निवड ही केली। पहिल्यांदा त्यांनी जो प्रयोग केला तो एकसंकरावर आधारित प्रयोग केला। एकसंकरावर आधारित मेंडेलनी जो प्रयोग केला तो आता आपण बघूया। एकसंकर याचा अर्थ एकाच गुणधर्मामध्ये फरक असणाऱ्या दोन वनस्पती त्यांनी घेतल्या आणि या दोन वनस्पतींमध्ये परागीभवनाची क्रिया घडवून आणली आणि पहिली पिढी निर्माण केली। आता ही जी पहिली पिढी आहे, ही पहिली पिढी जी निर्माण झाली ती सगळ्या उंच वनस्पतींची पिढी निर्माण झाली आणि या उंच वनस्पतीपासून दुसरी पिढी त्यांनी निर्माण केली। ही जी दुसरी पिढी निर्माण झाली त्या दुसऱ्या पिढीच्या बाबतीत मात्र त्यांना उंच 3 वनस्पती आणि ठेंगू N1 वनस्पती या पद्धतीनं 3:1 असणारं प्रमाण उंच आणि ठेंगू वनस्पतींचं हे आढळलं, ते आपण या पद्धतीनं इथं लिहून दाखवू शकतो। उंच वनस्पती ठेंगू वनस्पती, उंच वनस्पतीसाठी आपण TT हे युग्मक इथं घेतलेली आहे, ठेंगू वनस्पतीसाठी small tt, यांच्यामध्ये एकत्रीकरण होऊन परागीभवनाची क्रिया होऊन पहिली पिढी इथं निर्माण झाली जी उंच वनस्पतीची होती, त्यापासून दुसरी पिढी इथं निर्माण झाली ज्यामध्ये जर आपण बघितलं तर 3:1 प्रमाण निर्माण झालेलं हे आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर याच पद्धतीनं त्यांनी दुसरा प्रयोग केला ज्याला म्हटलं गेलं द्विसंकरावर आधारित प्रयोग। द्विसंकर याचा अर्थ काय? तर दोन गुणधर्मामध्ये फरक असणाऱ्या वनस्पती, अशा दोन वनस्पती घेतल्या आणि त्या वाटाण्याच्या दोन वनस्पतींमध्ये त्यांनी परागीभवनाची क्रिया घडवून आणली आणि पहिली पिढी निर्माण केली। आता हे उदाहरण घेत असताना वेगवेगळ्या गुणधर्मांवर आधारित आपण घेऊ शकतो।
पहिलं आपण घेऊ शकतो की उंच वनस्पती आणि गोलाकार बिया असणाऱ्या वनस्पती, किंवा ठेंगू वनस्पती आणि सुरकुतलेल्या बिया असणाऱ्या वनस्पती, किंवा पुस्तकामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे गोल आणि हिरव्या रंगाच्या बिया असणाऱ्या वनस्पती, सुरकुतलेल्या आणि पिवळ्या रंगाच्या बिया असणाऱ्या वनस्पती, हे पण आपण घेऊ शकतो. आणि या वनस्पतींमध्ये जेव्हा परागीभवनाची क्रिया घडवली गेली तेव्हा त्यापासून पहिली पिढी निर्माण झाली. आणि ही जी पहिली पिढी निर्माण झाली या पहिल्या पिढीमध्ये सगळ्या वनस्पती ज्या निर्माण झाल्या त्या गोलाकार पिवळ्या बिया असणाऱ्या वनस्पती या निर्माण झाल्या. आणि या गोलाकार पिवळ्या वनस्पती ज्या निर्माण झालेल्या होत्या त्यांच्यामध्ये नंतर पुन्हा परागीभवनाची क्रिया घडवून एफ टू पिढी ही निर्माण केली. आणि एफ टू पिढीमध्ये निर्माण झालेल्या वनस्पती जर बघितल्या तर चार प्रकारच्या वनस्पती तिथं निर्माण झालेल्या या आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये गोलाकार पिवळ्या रंगाच्या वनस्पती, पिवळ्या रंगाच्या बिया असणाऱ्या वनस्पती, गोलाकार हिरव्या रंगाच्या बिया असणाऱ्या वनस्पती, सुरकुतलेल्या हिरव्या रंगाच्या असणाऱ्या वनस्पती, सुरकुतलेल्या पिवळ्या रंगाच्या असणाऱ्या वनस्पती. आणि यांचं जर प्रमाण एफ टू पिढीमधलं बघितलं तर त्यांचं प्रमाण येतं नवास तिनास तिनास एक. या पद्धतीनं हा द्विसंकरावर आधारित प्रयोग मेंडलिया शास्त्रज्ञांनी केला. आणि त्यांनी या प्रयोगावरून एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला की सजीवांमध्ये प्रत्येक गुणधर्माचे दोन घटक येतात. म्हणजे जसं आता इथं आपण उदाहरण घेऊ शकतो की उंच वनस्पती, त्याच्यामध्ये ही युग्मक दाखवलेत, एकच गुणधर्म आहे. पण इथं दाखवताना आपण कॅपिटल टी दोनदा दाखवलेत, म्हणजे एका गुणधर्माचे दोन घटक आहेत. आणि हे जे दोन घटक आहेत त्या दोन घटकांपैकी एक घटक हा नेहमी प्रकट असतो तर दुसरा घटक हा अप्रकट असतो. म्हणजे समजा इथं आपण बघितली पहिली पिढी तर एक कॅपिटल आहे एक स्मॉल आहे. टी कॅपिटल टी हे उंच वनस्पतींसाठी आपण घेतले आणि स्मॉल टी हे आपण ठेंगू वनस्पतीसाठी घेतलेलं आहे. पण निर्माण झालेली वनस्पती बघितली तर उंच वनस्पती येते. म्हणजे इथं स्मॉल टी हे जे युग्मक इथं आहे किंवा हा जो गुणधर्म आहे हा इथं अप्रकट आहे. त्यामुळे मेंडेलिया शास्त्रज्ञांनी हे इथं सांगितलं की एक गुणधर्म प्रकट असतो तर दुसरा गुणधर्म हा अप्रकट असलेला आपल्याला दिसून येतो. या अनुवंशिकतेमध्ये पुढे जाऊन जर आपल्याला बघायला गेलो आपण तर इथं पुढचा पॉइंट येतो की लिंग निदान कसं ओळखलं जाऊ शकतं किंवा लिंग निदान हे कसं ठरतं. नवीन निर्माण झालेले जे अपत्य आहे त्या अपत्यामध्ये लिंग निदान कसं निश्चित होतं तर त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. काहीमध्ये तापमानानुसार अंडी ज्या तापमानामध्ये वाढतात किंवा प्रजननाची क्रिया तिथं घडतीये त्याच्यानुसार अपत्याचं लिंग ठरवलं जाऊ शकतं. गोगलगाईसारख्या प्राण्यामध्ये लिंग हे बदलताही येऊ शकतं. पण मानवामध्ये जर आपण विचार केला तर जननिक पद्धतीनं लिंग हे ठरवलं जातं. आता जननिक पद्धतीनं याचा अर्थ जनकाकडून जी गुणसूत्र मिळालेली आहेत त्याच्यानुसार लिंग निदान हे अपत्याचं केलं जातं. आता इथं जर आपण बघितलं तर मानवामध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. त्यापैकी एक जोडी जी गुणसूत्रांची आढळते ही एक जोडी ही लिंग गुणसूत्रांची जोडी असते. आणि ही जी लिंग गुणसूत्र आहेत ही पुरुष आणि स्त्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुणसूत्र ही आपल्याला आढळतात. इथं आपण तेच घेतलेलं आहे की पुरुषांमध्ये बघितलं तर एक्स आणि वाय अशी लिंग गुणसूत्रांची जोडी आहे तर स्त्रीमध्ये मात्र एक्स आणि एक्स अशी गुणसूत्रांची जोडी आहे. आणि त्यामुळे स्त्रीकडून नेहमी एक्स गुणसूत्र मिळत असतं पण समजा पुरुषाकडून एक्स गुणसूत्र मिळालं तर एक्स आणि एक म्हणजे मुलगी जन्माला येईल. आणि समजा पुरुषाकडून वाय गुणसूत्र मिळालं तर एक्स आणि वाय म्हणजे मुलगा हे अपत्य जन्माला येईल. याचा अर्थ मुलगा किंवा मुलगी होणं हे पुरुषांकडे असणाऱ्या गुणसूत्रावर अवलंबून असलेलं हे आपण सांगू शकतो. आणि यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा भाग येतो या प्रकरणातला तो म्हणजे उत्क्रांती. उत्क्रांती याचा अर्थ काय तर सजीवामध्ये जी उत्क्रांती होते ती उत्क्रांती याचा अर्थ सजीवामध्ये सावकाश आणि क्रमबद्ध पद्धतीनं हे बदल होत जातात. आणि जेव्हा असे बदल होत जातात तेव्हा नवीन असणारी प्रजात ही निर्माण होते. आणि या प्रक्रियेला आपण म्हणतो की ही उत्क्रांती आहे. आणि उत्क्रांतीमध्ये
काही वेळा सजीवामध्ये रूपांतर घडू शकतात. आता ही जी रूपांतर घडतात ही पर्यावरणानुसार, म्हणजे पर्यावरणामध्ये जसे बदल होतात तसे बदल सजीवांमध्ये घडवले जातात, आणि सजीवांमधील घडलेल्या या रूपांतरामुळे उत्क्रांती घडून आलेली सुद्धा ही आपल्याला दिसून येते. मग ही जी उत्क्रांती घडते किंवा नवीन प्रजात निर्माण होते, ही प्रजात निर्माण होण्यासाठी महत्वाचे घटक कोणते कारणीभूत आहेत, तर त्यांची पॉइंट ते पॉइंट मध्ये आपण हे घटक महत्वाचे हे इथं सांगू शकतो. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट येतो ते म्हणजे निसर्ग निवड. आपल्याला पुस्तकामध्ये भुंग्यांवर आधारित उदाहरण दिलेली आहेत, आणि या भुंग्यांवर आधारित उदाहरणावरून हे आपण पॉइंट्स काढू शकतो. निसर्ग निवड, की निसर्गाची निवड, जो भुंगा करतोय तोच पुढे जिवंत राहू शकतो, आपली प्रजात पुढे निर्माण करू शकतो. त्यामुळे निसर्ग निवड हा एक भाग येतोय. त्यानंतर पुढे येतोय की पर्यावरण आणि भौगोलिक परिसर. जसं परिसर बदलतो किंवा भौगोलिक स्थिती बदलते, त्यानुसार स्वतःला जर त्या सजीवानं बदललं तर ती जात किंवा तो सजीव हा जिवंत राहू शकतो. त्याच्यामध्ये उत्क्रांती घडलेली ही दिसून येते. तिथंही पुन्हा एकदा आपण भुंग्याचं उदाहरण हे देऊ शकतो. त्यानंतर अनुवंशिकता, हा तर पहिला मुद्दा आपण याच प्रकरणामध्ये घेतला की अनुवंशिकतेमुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे गुणधर्म हे वाहून नेले जातात, आणि त्याच्यामध्ये जर जन्यूमध्ये किंवा DNA मध्ये अचानकपणे बदल झाले, DNA मध्ये होणारे बदल ज्याला म्हटलं जातं उत्परिवर्तन, आणि असं जर उत्परिवर्तन घडलं तर उत्क्रांती ही होऊ शकते. त्यानंतर पुढचा एक पॉइंट इथं येईल की जास्त कालावधीमध्ये प्रजननामध्ये झालेला दुरावा, यामुळे सुद्धा उत्क्रांती ही निर्माण होऊ शकते. त्यामुळे हे महत्वाचे मुद्दे येतील की उत्क्रांती किंवा नवीन प्रजात निर्माण करायची असेल तर हे महत्वाचे घटक इथं अवलंबून असणारे हे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर या उत्क्रांतीमधला संबंध शोधायचा आहे, तर त्यासाठी काही गुणधर्म आपण विचारात घेऊ शकतो की त्याच्या आधारे आपण उत्क्रांतीमधला संबंध हा शोधून काढू शकतो. त्याच्यामध्ये पहिला येतोय रचना साधर्मी अवयव, आणि दुसरा येतो कार्य साधर्मी अवयव. यावर आधारित सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता यांचा अर्थ काय? रचना साधर्मी अवयव याचा अर्थ काय? तर वेगळे प्राणी, दोन वेगळे सजीव जर आपण घेतले तर त्यांच्यामध्ये अवयवांची रचना सारखी आहे, पण त्यांचं कार्य जर घेतलं तर ते कार्य वेगळं असेल. असे जर सजीव आपण घेतले किंवा असे जर अवयव आपण घेतले तर त्याला म्हटलं जातं रचना साधर्मी अवयव. उदाहरण सांगायला गेलो आपण तर पक्ष्याचे पंख आणि मानवाचे हात, त्यांची जर रचना बघितली तर रचना सारखी आहे, पण दोघांचं कार्य हे मात्र वेगळं असलेलं हे आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे हा पहिला पॉइंट इथं येईल रचना साधर्मी अवयव. त्यानंतर दुसरा येतो कार्य साधर्मी अवयव. कार्य साधर्मी अवयव, कार्य साधर्मी या शब्दाचा अर्थ काय? तर कार्य समान आहे, म्हणजे अवयवांचं कार्य समान आहे पण त्यांच्या रचनेमध्ये भिन्नता आहे, असे जर अवयव असतील तर ज्याला म्हटलं जातं कार्य साधर्मी अवयव. याच्यामध्ये आपण उदाहरण सांगू शकतो की वटवाघळाचे पंख आणि पक्ष्यांचे पंख. आता दोघांमध्येही पंख आहेत, त्यामुळे त्यांचं दोघांचं कार्य समान आहे की उडण्यासाठी त्या पंखांचा उपयोग त्यांना होतो, पण त्यांच्या रचनेचा विचार आपण केला तर त्या दोन्ही पंखांची रचना ही भिन्न असलेली ही आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा दुसरा प्रकार कार्य साधर्मी अवयव. त्यानंतर पुढचा भाग येतो की उत्क्रांती जेव्हा शोधली जाते तेव्हा उत्क्रांती शोधत असताना जीवाश्म, या जीवाश्माचा पण अभ्यास हा महत्वाचा ठरतो, आणि या जीवाश्मावरून सुद्धा उत्क्रांती सजीवांमध्ये कशी होत गेलेली आहे हे आपल्याला सांगता येऊ शकतो. मग जीवाश्म म्हणजे काय? हा एक मार्कसाठी प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. जीवाश्म याची व्याख्या काय सांगू शकतो आपण? तर सजीवांची मृत शरीर, मग ती मृत शरीर पर्यावरणामध्ये असतील किंवा भूपृष्ठाच्या खाली असतील, पृष्ठभागाखाली असतील, पर्यावरणामध्ये किंवा भूपृष्ठाच्या खाली त्यांचे जे ठसे आपल्याला मिळत आहेत, ज्या ठशांच्या अवयवामध्ये ठशांच्या स्वरूपामध्ये मिळालेला हा भाग ज्यांना आपण म्हणतो जीवाश्म. मग हे जर जीवाश्म आपण घेतले, त्या जीवाश्मांचं वय आपल्याला ठरवायचं असेल तर वय दोन प्रकारे आपण जीवाश्मांचं ठरवू शकतो.
एक तर जीवाश्म पृष्ठभागापासून किती अंतरावर सापडलेले आहेत, म्हणजे समजा पृष्ठभाग हा आहे आणि जीवाश्म इथल्या एवढ्याच अंतरावर सापडलो तर तो अलीकडचा असणारा सजीव आहे हे आपण सांगू शकतो. समजा जीवाश्म अगदी खालीपर्यंत आढळलेलं असेल तर तो सजीव फार काळापूर्वी अस्तित्वात होता हे आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यामुळे जीवाश्मांचं वय जर ठरवायचं असेल तर ते अंतरावरून ठरवता येऊ शकतं. दुसरा भाग येतो की त्या जीवाश्मांमध्ये एकाच मूलद्रव्याच्या तस्थानियांचं प्रमाण काय आढळतं. तस्थानियांच्या प्रमाणावरून सुद्धा त्या जीवाश्मांचं वय हे ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळे जीवाश्म हा भाग उत्क्रांतीच्या दृष्टीनं हा महत्वाचा आहे. मग या जीवाश्मांचं महत्व इतर वेगळ्या पद्धतीनं आपण काय काय सांगू शकतो, तर जीवाश्मावरून सजीवांची उत्क्रांती कोणत्या पद्धतीनं म्हणजे टप्प्याटप्प्यानं कशी होत गेली हे सांगता येऊ शकतं. मग त्यामध्ये पुस्तकात काही उदाहरणं दिलेली आहेत की प्लॅनेरिया, ज्या प्लॅनेरियाचे दोन टिपक्यांच्या स्वरूपातले डोळे, मग इतर सजीव आपण बघत जर गेलो अगदी मानवापर्यंत आपण आलो किंवा पृष्ठवंशीय प्राण्यांचा आपण विचार केला तर या डोळ्यांच्या रचनेमध्ये थोडा थोडा बदल होत गेलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे हा पहिला पॉइंट इथे येईल किंवा जीवाश्माचं हे महत्व येईल की जीवाश्मावरून सजीवातील उत्क्रांती कशी टप्प्याटप्प्यानं होत गेली हे आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतर सजीवांमध्ये बदलामुळे नवीन गुणधर्म अस्तित्वात आलेला असेल तर ते बदल वेगळ्या कार्यासाठी उपयोगी ठरू शकतात. याचं उदाहरण आपण काय देऊ शकतो, तर सुरुवातीला प्राण्यांमध्ये असणारे जे पंख होते त्यांचा उपयोग थंडीपासून बचाव करण्यासाठी हा होत होता, पण नंतर हळूहळू त्यांचा उपयोग हा उडण्यासाठी होऊ लागला. त्यामुळे गुणधर्मांमध्ये असा बदल जर होत गेला तर त्याचाही अभ्यास इथं केला जाऊ शकतो जीवाश्मांमध्ये. त्यानंतर पुढचा भाग येतो की जीवाश्मामधील अवयवांच्या रचनेच्या सूक्ष्म अभ्यासावरून त्यांचे एकमेकांच्या उत्क्रांती संदर्भात असणारे नाते किती जुने आहे हे पण शोधता इथं येऊ शकतं. या पॉइंटवर आधारित पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, जंगली कोबीचं असणारं उदाहरण. जंगली कोबी ज्याची निर्मिती सुरुवातीला केली गेली पण त्याच्यानंतर हळूहळू त्याच्याच मध्ये फरक म्हणून ब्रॉक्काली, कॉलीफ्लॉवर, नवलकोल, काले यासारख्या वेगवेगळ्या भाज्यांची निर्मिती इथं होत गेलेली आपल्याला दिसते. आणि शेवटचं जीवाश्मांचं महत्व आपण सांगू शकतो की प्रजननाच्या वेळी डीएनए मध्ये पडणारा फरक आणि या डीएनए मध्ये पडणाऱ्या फरकावरून सुद्धा जीवाश्मांच्या उत्क्रांतीमधील संबंधांचा अभ्यास हा केला जाऊ शकतो. त्यामुळे जीवाश्मांचं महत्व आपल्याला सांगायचं असेल तर या पद्धतीनं महत्व हे आपल्याला सांगता येतं. आणि या उत्क्रांतीमध्ये मग आपल्याला महत्वाचा भाग बघायचा आहे की मानवाची उत्क्रांती ही कशी झाली. आता मानवाची उत्क्रांती जर शोधून काढायची असेल तर त्यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स पुन्हा येतात. उत्खनन, उत्खनन म्हणजे खणण्याची प्रक्रिया ज्याच्यातून शोधलं जाऊ शकतं, किंवा वय ओळखणे, जीवाश्मांचा अभ्यास, या सगळे यासारखे वेगवेगळे मार्ग आहेत की ज्या मार्गांनी मानवाची उत्क्रांती ही शोधून काढली गेली. आता अलीकडे जर आपण बघितलं तर मानवाचा मूळ पूर्वज ज्याचं नाव सांगितलं जातं होमोसॅपियन्स, होमोसॅपियन्स हा मूळ पूर्वज जो आफ्रिकेमध्ये राहणारा होता आणि आफ्रिकेमधून मग तो जगभरामध्ये पसरला. काही आफ्रिकेमध्येच राहिले, काही पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले, तिथं स्थायिक झाले आणि मग तिथल्या परिस्थितीनुसार किंवा तिथल्या भौगोलिक वातावरणानुसार, हवामानानुसार, तापमानानुसार त्यांच्यामध्ये, त्यांच्या राहणीमानामध्ये फरक पडत गेले आणि त्यावरून मग मानवाचे वेगवेगळे वंश निर्माण झाले. आणि या वंशांमध्ये जर आपण बघितलं तर वंशांमध्ये मग त्वचेचा रंग, केसांची ठेवण, डोळे, नाक यांची ठेवण यांच्यामध्ये थोडा थोडा फरक झालेला हा आपल्याला इथं दिसून येतो. त्यामुळे मानवी वंश हे या पद्धतीनं पुढं निर्माण झालेले हे आपल्याला इथं दिसतात. अनुवंशिकता आणि उत्क्रांती
या पाठामध्ये एवढे महत्त्वाचे पॉइंट्स परीक्षेच्या दृष्टीनं आपण बघू शकतो. आता प्रश्नाच्या दृष्टीनं बघितलं तर पहिल्यांदा जे आपण मेंडेलचे प्रयोग बघितले त्यावर आधारित एक प्रश्न असतो, त्यानंतर पुढे जाऊन लिंग निदान यावर आधारित एक प्रश्न असतो, त्यानंतर पुढं रचना साधर्म्य आणि कार्यसाधर्म्य अवयव हे जे बघितले त्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मानवी उत्क्रांतीमध्ये मानवाचा मूळ वंशज नाव काय, त्या वंशजाचं नाव काय, असे प्रश्न यावर आधारित हे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, यानुसार या पॉइंट्सनुसार तुम्ही परीक्षेसाठी या धड्याची उजळणी ही करू शकता. धन्यवाद. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.